राज्यातील सरकारी जिल्हा परिषद शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी वर्धेत 2 दिवसीय राज्यव्यापी संप पुकारण्यात आला होता. आता या मागण्या लवकरात लवकर सोडवण्यात येतील असे आवाहन अशोक दगडे यांनी नागरिकांना केले. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र व सरकारी निम सरकारी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी राज्य समन्वय समितीच्या निर्णयानुसार 2 दिवसीय संप करण्यात आला होता. यावर उपमुख्यमंत्री या प्रलंबित मागण्या लवकरात लवकर सोडवतील असे राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे अध्यक्ष अशोक दगडे यांनी आज सांगितले असून अशोक दगडे हे वर्ध्यात आले असता प्रसारमाध्यमांशी राज्यव्यापी स्थगित झालेल्या संपाबद्दल देखील त्यांनी चर्चा केली. मी अशोक दगडे राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्राचा अध्यक्ष. 22 तारखेला संध्याकाळी 7 वाजता सह्याद्री सभागृहात माननीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याशी चर्चा झाली. या चर्चेमध्ये प्रामुख्याने NPHच्या संदर्भात प्रथमता मुद्दा उपस्थित करण्यात आला. या मुद्द्यावरती मंत्री महोदयांनी की महाराष्ट्रामध्ये जुनी पेन्शन लागू करण्याच्या अनुषंगाने अभ्यास समितीची कार्यकक्षा वाढवण्याचा निर्णय आणि त्याचबरोबर फॅमिली पेन्शन्स ग्रॅज्युटी हे महाराष्ट्रामध्ये लागू करण्यात येईल असा निर्णय झाला. महाराष्ट्रामध्ये ट्रान्सपोर्टिंग अलाउन्स देण्यात येत नाही, तो एप्रिलपासून देण्यात येईल. महाराष्ट्रामध्ये बक्षी समिती खंड 2 हा एप्रिल महिन्यामध्ये प्रकाशित करण्यात येईल. त्याचबरोबर 10, 20, 30 शिक्षकांना दिल्या जात नाही त्याचा तात्काळ शालेय शिक्षणाला GR काढण्याचे निर्देश दिले. अनुकंपा तत्वावरती विना अट सर्व कर्मचाऱ्यांना घेण्यात यावे या संदर्भात टप्प्याटप्प्याने सर्व कर्मचाऱ्यांना अनुकंपा तत्वावर घेण्यात येईल अशा पद्धतीचे निर्णय. श्रम कायदा लागू करण्याच्या पूर्वी मध्यवर्ती संघटनेला विश्वासात घेऊन श्रम कायदा लागू करण्यात येईल. आरक्षणाच्या बाबत ज्येष्ठतेप्रमाणे आरक्षणाच्या यापुढे पदोन्नती देण्यात येईल. वय वर्ष 60च्या संदर्भात निर्णय झालेला नाही. अंशकालीन परिचारिका आहे यांची नियमित करण्यासाठी कॅबिनेटमध्ये नोट ठेवण्याचा निर्णय झालेला आहे. त्याचबरोबर खाजगीकरणाच्या कार्यालयातील खाजगीकरण जे होत आहे ते थांबवण्यात यावे, त्यावरही सरकार अभ्यास करून निर्णय घेऊन अशा पद्धतीने एकंदरीत 22 तारखेच्या ती चर्चा साधारणतः 1.5 तास झाली आणि 1.5 तासानंतर सरकारची भूमिका ही सकारात्मक होती आणि सकारात्मक भूमिकेतून आम्ही जी सभा घेतली त्यामध्ये सर्व मुद्दे 28 मागण्यांवरती चर्चा झाली आणि त्यानंतर एक मुद्दा वेळेवर उपस्थित करण्यात आला की शिक्षक सेवकाचं 5,000 रुपये मानधन आहे, ग्रामसेवकाचं 5,000 रुपये मानधन आहे, ती वाढ करण्यात यावी. त्यावेळेस उपमुख्यमंत्र्यांनी तात्काळ 1,000 रुपये वाढ करण्यात येईल असे निर्णय त्यांनी सकारात्मक या चर्चेमध्ये घेतले आणि या सकारात्मक निर्णयावरती आमचा 23-24 होणारा संप हा आम्ही 23 तारखेला दुपारनंतर स्थगित केला आणि तो एप्रिलपर्यंत म्हणजे पुढील 2 महिने वाट पाहिल्यानंतर आम्ही पुढे त्यावरती निर्णय घेऊन सरकारने घेतलेल्या निर्णयाप्रमाणे सर्व GR काढतील अशी अपेक्षा बाळगतो आणि आमचा होऊ घातलेला संप आज दुपारनंतर स्थगित केला.